तर गुड मॉर्निंग सगळ्या सगळ्या सगळ्यांना, आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडनं. आणि बघा इथं कृष्णा भजी खातोय, पिओटली झोपेतनं खेळते. आणि आता करायच्या भजी बघा इथं, आता इथे तळून ठेवली कुरवडी आणि भाजी पण केल्यात, कांदा पण टाकलाय, कांदा चांगले. आणि मी इथं घेतल्या बटाटा आणि मिरच्या, ह्याला बटाटी भजी आणि मिरचीचं भजी खायच्यात, त्याच्यामुळे आता बस करायच्यात. आणि डाळ शिजून बघा एकदम गाळच झाली का तर बघितलंच नाही. ह्यांच्याकडे गेले होते, त्यांना काहीतरी शूटिंग करायची होती, त्याच्यामुळं ते राहिलंच. लाईव्ह यायचे संध्याकाळी, फोटो काढायचा होता, फोटो काढला आणि टाकला पण यूट्यूबला. तर चला आता मी भजी करून घेते. तिथं आता मी टाकल्यात बटाटी भजी करायला, तळायला टाकते. आणि एक घाणा तळून घेतला, एक कांद्याचं आणि बेसन पिठाचं, लय प्रकारचं भजी येतं इथं भजी. आणि आता इकडं कुरण परत तर पुरण एकदम बिघडलं होतं, बिघडलं होतं म्हणजे अख्खी एकदम गाळ डाळ शिजले होते. आता म्हणतात चांगलं झालं, कशावर ना चांगलं झालं, आता कशावर ना चांगलं झालं. अगं त्याला अक्कल करायला लागते, पुरण पातळ झालं ना, दाळ लय शिजली झालं, काय करायचं बाहेर घाबरतात, आता बाहेर पातळ झालं ना, आता काय करावं. त्याला काय करायचं असतं, पिळून घ्यायचं असतं, असं दाळ आहे का नाही, पाण्याने धुवायची आणि दाळ अशी करपटून पिळून घ्यायची, पिळायची, त्यात गुळ सूट म्हणजे शेप टाकायची, बारीक करायचं आणि परतून घ्यायचं, परतून घ्यायचं असं पुरणाची चाळणीने पुरण बघू खालचं पुरण दाखवा. दोन तर गाण्यात झालं, दोन गाण्यात झालं, गाण्यात झालं बारे झाले, नाव ठेवलं पण चांगलं झालं. तरी बघा पिऊ इथंच खेळते आपले बहुतेक, बाहेर गेली, बाहेर पायऱ्या बसली, पायऱ्या बसून बसून बाहेर आलं, आतमध्ये आले आणि कृष्णा पाशी आले, सारखा दादा दादा दादाच करते, तिला लय दादा दादा करायला येते. गेली आत्यांना मदत करू लागाय, पुरण वाटायला, आत्या पुरण वाटायला काय तुझं म्हणतं, तर सगळं बनवून झालंय. आता फुगस राहिलेत पोळे, आता लागतात पोळ्या, मी भांडी घासून आतमध्ये लावल्यात, आता राहिले सगळे आवरायचं, झाडून पुसून घ्यायचं आणि कपडे धुवायची, मग झालं की झालं, मग वावसाय जायच्या वेळेस आवरायचं. तिथं आमटे पण बनवले, आमटे उकळून झाकून ठेवले आता. आणि आता करायचे पोळ्या, तशा दोन झाल्या पोळीचे गाठे, दोन पोळ्या झाल्यात आत्यांनी केल्या बघा. तर पोळ्या फिळ्या सगळ्या झाल्या करून बघा, शेवटी मला काही पोळी लाटायला आली नाही, त्याच्यामुळे आत्यांनी सगळ्या पोळ्या लाटल्या बघा. मी किचन कट्टा धुवून घेतलाय गॅस इथे घासून, भांड्या जळे घासले आणि सगळं किचन आणि हॉलपर्यंत मी पुसून घेतलंय. आणि आता धुणार आहे मी कपडे, धुणार आहे ओल्याचे कपड्यात साबण नेला होते, परत चिकलाच पाहिजे म्हटलं, तर असं मी हॉल सगळा पुसून घेतलंय बघा. खायचं पण आता धरायला झाले कपडे, कपडे पटकीने धुवून टाकते आणि नंतर जागा नाही ओसायला, त्याच्यामुळे त्याला पटकीने धुवून टाकते, पटापट आवरते काम. तर माझी कपडे धुवून झाली आणि मी टाकल्यात पार्किंगमध्येच वाळायला टाकल्यात कपडे, का तर ऊन लय भारी, म्हणजे लय बाहेर ऊन पडले, एकदम कडक ऊन पडले बघा, त्याच्यामुळे मी आज काही तारव कपडे टाकले, आज आतमध्येच टाकले. आणि आता ओसाय जायला आवरायचे, तर चला मी आवरते नैवेद्य ते भरायच्यात, का त्यांनी भरल्यात काय माहीत, तोपर्यंत टुगले वैताग द्यायला लागले. पिऊ तिथे पिवडे आज बसले, काय 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 म्हणले, कुठं जायचंय पावसाला म्हणलं सांग तोपर्यंत आवरा पिढ्या. तर आता इथं दाखवायचं, इथं आता दाखवायचंय खानाला नैवद, मी दाखवून घेते दाखवतात. इथं आता आत्या बसवते चुडं हातात पगळवलंय आणि एक बसवलंय बघ माझ्या हातात चुडं. हे जरा बरं आहे त्याच्यापेक्षा, म्हणजे हे काय पाटली बोलवं लागेल ताईंना वाटते.
मला बघायला भाजला हाताबरोबर आली पटली हाताबरोबर आली पण किती भाजली आवत आत्या हाताला माझ्या लय भाजले इकडे बघा प्रियंकाताई आले तर वसायला मी सगळं संघट जाणार आहेत आणि बघा आता या प्रियंकाताईला चुड पाटल्या बसवत्या बसवलं बसलं का नाही पण ते बसना झाले इस्त्यासारखंच पळतय का तर बघा मी साडी अशी घातली ही साडी घातली आणि प्रियंकाताईंनी येताना गजरा घातले बघा बारकोस असं एका साईडला गजरा लावल्या आणि आत्यांनी जे सगळं भरून ठेवलं बघा सगळं वाण काय म्हणतात ह्याला सगळं तयार करून ठेवले हळदी कुंकू ह्याच्यात दिले तीळ आणि सकाळ तीळ पाठायला आणि असं झाकायला आता आम्ही निघाले तिघी जणी वावसायला राधू पण आहे चला आपण जाऊ आता देवीच्या माळावर तर सागर आलाय पिहूला घरीच ठेवले का तर पिहू झोपले म्हणून आणि आता आम्ही चाललोय वावसायला बघा इकडे प्रियंका ताय राधा राधा ताटत नाही काय घेतलं अयो नाही घेतलं राधाला तिथं गेलं द्यायचं तर आता सागर जाणार आहे आम्हाला घेऊन देवीच्या माळावर तर चला गेल्या वेळेस गेले होते मी देवीच्या माळावर आम्ही बसले बघा सगळे गाडीमध्ये एकदम चारो ले भारी भक्ती ग आपली पिडू झुपली काय मग जवळ जवळ खेळती गाडीत गेले तर आता आम्ही आले बघा देवीच्या माळावरती इतकी गर्दी बायक पडले तुम्हाला दाखवते तू आराम कर झाडाकडे तर बघा आतमध्ये आले इतकी गर्दी लय तर आता इथंच बसतो आणि बाहेर तर बघा व्हिडिओ बघती रोजा माझा त्याच्यामुळे मी व्हिडिओ काढायला तिकडेच माझ्याकडे आली आणि तिकडे त्यांची मुली या मग म्हणजे रोज व्हिडिओ बघते तुमचा इकडे वस्ता खेळणच येत बघा मला बघितलं की लगेच ओळखलं त्यांनी हाक मारून येते की तर आता वसुनीती झाले देवाच्या पण पाया पडून झाले आता निघाले घरी घरी जायचं घरी जाऊन जेवण करायचं पहिलं लय भूक लागली आणि सागर इथे वाढलं आता आम्ही वसून आलोय घरी बघा आणि ह्यांनी दारातच थांबले तिथं बारकी बारकी लेकर आलेत भेटायला आले असते आणि तिथं पण लय मोठे फॅन भेटले बघा व्हिडिओ काय काढून झाला नाही पण व्यवस्था व्यवस्थाच म्हणत होते आमचा पण व्हिडिओ काढा म्हणलं काढलंय तुमचा पण व्हिडिओ तर चला आता मी पण त्यांना तेवेगुळ देते त्यांच्या पाया पडते आणि नंतर मी जेवण करायला जाते तर पाया पडायला लागली की म्हणतात लय दिवसात ना पाया पडते माझ्या तर बघा कसं काय काय बोलतात त्यांनी घरात घेऊन जाते आणि पाया पडते तिकडे बघा आम्ही वसून येते येस तर पिवळी झोपली होती नेमकी आता वसून आले की पिवळे उठली
पिणू उतलं ग पण आता ही संक्रांत नावाचं काहीतरी आहे कार्यक्रम वा संक्रांत तुला खूप खूप धन्यवाद आज ही बायको माझ्या पाया पडतील साक्षात गंध लावून चंदन लावून गंध कसा चंदनाचा कशाचा गंध यार पड पडा पडा तिळगुळ घ्या आणि गोड 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 भांडू नका तू एकटी नको करू मग भांडतो बघ पड लवकर पाया वा वा सदा सौभाग्यवती अष्टपुत्र सर काय म्हणतात नावाखाली बायको पाया पडली ना तुमच्यासाठी म्हणजे सात जन्म मला हीच बायको भेटणार काय देवाची पॉलिसी देवाची पॉलिसी चेंज नसते का मित्रांनो म्हणजे कस आहे पुढच्या वर्षी पण मला हिला लई शिकवा लागणार म्हणजे पुढच्या जन्मात तुला नाही का वाटत असं म्हणजे शिकावं आता प्रियंका ताई चालल्यात घरी भाऊजी आल्यात न्यायला काय चालू काय काय चालू आहे अरे देवाला बसून आली मी आता पिवडी माझ्या मोर बसली म्हणली मला लावायचे खूप मग तिला लावायला लागली होय पिवड्या हे बस म्हणलं आजीला लाव आजीला लाव आजीला लाव ह्यातलं घेऊन लाव ह्यातलं घेऊन आजीला लाव नक्की समाजा लावतोय जाणं कृष्ण झाला आता हे व्हिडिओ काढायचा आम्हाला ओके पिवड्या मायाकडे नको येऊ तुझा गाडा माझा जाऊ दे नको 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 आई चिकट करते आज सगळं लॉलीपॉप उचल उचल हिला उचल कसलं तोंड केलं हिच जा शूटिंग करायची इकडं जा नाही त्या विकेन आले त्याने आता जावा 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 इकडे तुला लावतो इकडं लाव की मिशी.